अंडोळे परिवाराने नव्याने सुरू केलेल्या साईज्योत मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दालनाचा उद्घाटन समारंभ आज आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, माजी नगराध्यक्षा सौदुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, उद्योगपती गिरीशजी मालपानी, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथभाऊ आरगडे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी गांडोळे परिवाराच्या साईज्योत मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दालनाला अनेकांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या। संपन्न झालेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचेच साईज्योत मेडिकलचे संचालक रोहित गांडोळे यांनी सर्वांचे आभार मानले। संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। आपले गांडोळे परिवार म्हणजे नवनाथजी गांडोळे, तुळशीराम भाऊ गांडोळे, दीपकजी गांडोळे, रोहितजी गांडोळे आणि ऋत्विक गांडोळे या सर्व परिवाराला मी या छान अशा मेडिकल शॉपचं उद्घाटन झालं यासाठी फार फार शुभेच्छा देतो। साईज्योत हे नाव फार छान दिलेलं आहे कारण की हे औषधाचं दुकान आहे आणि औषध घेतल्यावर माणसाला विविध प्रकारची साईज्योत त्याची सुरू झाली असं वाटतं आणि एक चेतना मिळते, आम्ही तो बरा होतो। तर त्यामुळे फार विचार करून हे नाव दिलेलं आहे आणि लोकेशन पण फार छान आहे, गुंजाळवाडीमध्ये आहे आणि एल शेपमध्ये आहे, त्याच्यामुळे भरपूर कस्टमर दोन्ही साईडने येथे येऊ शकतात आणि आजूबाजूला हॉस्पिटल पण आहे, सुगंधकर हॉस्पिटल आहे अजूनही असतील, त्यामुळे नक्कीच हे शॉप चांगलंच आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिकल शॉपचं उद्घाटन डॉक्टर म्हणजे आपल्या जयश्री थोरात यांच्या हस्ते झालेलं आहे, त्यामुळे 100% ते यशस्वी होईल यात कुठली शंका नाही। मी गांडोळे परिवार आणि त्यांच्या या नवीन शॉपला फार फार शुभेच्छा देतो आणि असंच त्यांचा व्यवसाय वाढव आणि मेडिकल व्यतिरिक्त जे फास्ट मुव्हिंग आयटम असतं ते पण आपण ठेवा, कॉस्मेटिक वगैरे, म्हणजे हळूहळू तुमचा व्यवसाय अजून वाढेल आणि नवीन शाखा लवकर सुरू होईल अशी मी साईजर्ने प्रार्थना करतो। म्हणजे मुख्य रस्ता आहे हा शहराला आणि गुंजवळे गावाला ज्याची लोकसंख्या 25,000 वरती आहे इतक्या मोठ्याच्या ठिकाणी हे मेडिकल होत आहे। आमदार बाळासाहेब थोरासळे यांनी सातत्याने युवा उद्योजकांना प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून होत आहे आणि त्यातूनच आपल्याला अनेक युवा उद्योजक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उभे राहिल्याचं आपल्याला सर्वांना चित्र दिसत आहे। अगदी जरी उपस्थित नसले तरी त्यांच्या परिवाराच्या वतीनं ज्या आता अत्यंत चांगल्या पद्धतीने काम पाहत आहेत तर डॉक्टर जयश्रीताई थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या आणि गिरीश भाऊंच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। गिरीश भाऊंचं सुद्धा युवा उद्योजकांना खूप चांगलं मार्गदर्शन आणि अत्यंत चांगलं सहकार्य सातत्यानं राहिलेलं आहे, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि अनन्यताईला विनंती करतो की आपण शुभेच्छा द्या। साईज्योती मेडिकल आणि जनरल स्टोअर्स याचं आज उद्घाटन झालेलं असं मी जाहीर करते। गांडोळे परिवाराने आज इथे मला बोलावलं त्याच्यासाठी मी खूप खूप त्यांचे आभार मानते। खर तर जसं गिरीश भाऊ म्हणाले की अगदी प्राईम लोकेशन जे आहे आपलं संगमनेरचं ते तुम्ही निवडलं आहे, समोर सोनांबेकर हॉस्पिटल, मागे मेडिकवर हॉस्पिटल, असे मोठे मोठे हॉस्पिटल आसपास आहेत आणि तुमचं जे मेडिकल स्टोअर आहे ते अगदी परफेक्ट लोकेशनला आहे आणि तुमचा खूप चांगला बिझनेस होईल याची मला नक्की खूप चांगली गॅरंटी आहे। आणि जेव्हा गिरीश भाऊंनी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे त्यांच्यासारखा
बिझनेसमॅन जे आहे ज्यांनी फक्त संगमनेरमध्ये नाही तर तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये नाही आता देशामध्ये सुद्धा त्यांचं नाव झालेलं आहे, तर त्यांच्याकडनं जी ऍडवाइस तुम्हाला भेटलेली आहे की मेडिकल म्हणजे मेडिसिन्सच्या व्यतिरिक्त ज्या काही अजून पण गोष्टी असतात तर त्या पण तुम्ही सेल करा, तुमचा जो बिझनेस आहे अजून चांगला वाढू अशी त्यांनी शुभेच्छा दिली आहे की आपण त्याची ऍडवाइस नक्की तुम्ही वापरा. आणि खरं म्हणजे आता संगमनेर तालुका संगमनेर शहर मेडिकल आणि हॉस्पिटलचं हब झालेलं आहे, सर्व तालुक्यामधनं जिल्ह्यामधनं लोक इकडे येतात आणि खूप चांगले हॉस्पिटल्स खूप चालणारे हॉस्पिटल्स आणि अगदी रिनोन्ड डॉक्टर्स म्हणजे प्रसिद्ध डॉक्टर्स जे आहेत ते संगमनेर शहरामध्ये आहे. स्पेशलिस्ट डॉक्टर्स आता येत आहेत, सुपर स्पेशलिस्ट म्हणजे पोटाचे आजार असतील किंवा किडनीचे आजार असतील असे सर्व प्रकारचे डॉक्टर्स जे आहेत ते संगमनेर शहरामध्ये आता येत आहेत. ते बाहेर शिकून परत शहरामध्ये प्रॅक्टिस करतात ह्याचा मला खूप 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 अभिमान वाटतो. आणि तुमच्या सर्वांचं पण बिझनेस चांगलं झालेलं आहे. तुम्ही औषधं अशी ठेवा जी दुसऱ्या मेडिकलमध्ये भेटत नाही. आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी होते तर बरेचसे औषधं जे आहे ना ते भेटत नसायचं, पण एक मेडिकल स्टोअर होतं बॉम्बे हॉस्पिटलच्या खाली रॉयल केमिस्टमधून, ते इतकं फेमस होतं की कोणतं औषध जिथं नाही भेटणार ते तिथं जाऊन भेटते असं ते मेडिकल स्टोअर होतं. तर तुम्ही नक्की ते प्रयत्न करा की तुमचे जे औषधांची रेंज जी आहे ती म्हणजे सगळ्या प्रकारचे औषधं तुमच्याकडे अवेलेबल असले पाहिजे की लांबून सुद्धा पेशंट तुमच्याकडे आले पाहिजे की आम्हाला माहिती साई ज्योती मेडिकल स्टोअरमध्ये हे औषध भेटेलच. तर नक्की तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. थोरात साहेब आता रायपूरला आहेत अधिवेशनासाठी म्हणून त्यांना आज इथं उपस्थित नाही राहता आलं, पण त्यांच्याकडनं तुमच्या सर्वांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुमचं हे मेडिकल स्टोअर जे आहे ते मोठं आणि मोठं आणि खूप सारे ब्रांचेस पण उघडो असे मी साईचरणी देवाचरणी प्रार्थना करते आणि थांबते. आज आपण साईजोत मेडिकलच्या ओपनिंगसाठी सर्व उपस्थित राहिल्या बद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि जय श्रीताई थोरात यांचे आभार मेडिकल जॉबसाठी आल्याबद्दल आणि मनीष मानपाने आपले आभार. गांडोळे, मी डी फार्म ही पदवी घेतलेली आहे. तर माझा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर आपल्या गावातल्या मेडिकलमध्ये सर्व प्रकारचे माणसांची व जनावरांची औषधं व सौंदर्यप्रसादने सर्व प्रकारचे औषधं आपल्याकडं योग्य दरात उपलब्ध आहे. तर सर्वांनी अवश्य एकदा भेट द्या. मेडिकल अँड जनरल स्टोअरचं उद्घाटन आपल्या कॅन्सर तज्ञ एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री तैपुरा या ठिकाणी शहर आणि त्याचा विकास संगमनेर तालुका आणि त्याचा विकास हा आपण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारचा तालुका या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे भारतातील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार मर्षी भाऊसाहेब संतोषी थोरात दादा यांनी सुरू केलेला सहकार व्यापार शैक्षणिक संकुल यामुळं एक आर्थिक चांगल्या प्रकारची क्रांती आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे जो जो व्यवसाय आहे
कुठलाही व्यवसाय तरुण मुलं सुरू करतायत तो अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी चालतो. आपला हा रस्ता खूप सुंदर आहे कमलेश, खूप सुंदर रस्ता आहे आपला. या ठिकाणी सुनील तुम्ही छान डेव्हलप केलेलं आहे सगळ्यांनी. आणि अशा या भागामध्ये आपण या रस्त्याला सुंदर असं सावित्रीबाई फुलेंचं नाव आपण दिलेलं आहे. या तालुक्याचा विकास ज्यावेळेस झाला त्यावेळेस खरं आश्चर्यकारक असं सर्वांना वाटत असतं. ज्यावेळेस भारतामध्ये आपण अनेक ठिकाणी जातो, अनेक शहरं बघतो, अनेक तालुके बघतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपलं नेतृत्व यामुळे ही आपली प्रगती सगळी आहे. आणि म्हणून दांडोळे परिवार हा तसा आपल्या तळेगाव गटातील आहे, कासारा येथील आहे. आता निवडणे धरण नामदार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आणि पाठ सुद्धा आता पूर्ण होणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचा पाठपुरावा या पाठ पाण्यासाठी सुद्धा खूप मोठा आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा निधी त्यांनी अतिशय पाठपुरावा करून या ठिकाणी मिळवलेला आहे. लवकरच आपल्या कासाराकडनं पाणी वाहील, सगळं काही हिरवगार होईल. परंतु आपल्या तरुण मुलांना एक चांगला बिझनेस पाहिजे, एक व्यवसाय पाहिजे. आपली मुलं बी फार्मसी झाली, बी फार्मसी झाली, एमबीए झाली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, त्यांना एक उत्तम प्रकारचा व्यवसाय मिळावा म्हणून आपण या ठिकाणी आलेले आहे. आपण संगमनेर शहरामध्ये आला, मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण खूप चांगल्या प्रकारचं साई ज्योती मेडिकल त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. रोहित आणि ऋत्विक गांडोळे आणि तुळशीराम दादा, नवनाथ दादा, दीपक भाऊ या सर्वांनी आणि मातोश्री गांडोळे, सुनीताताई गांडोळे, मग ती लहान पण कीर्ती महान अशा असणाऱ्या या परिवाराला आमच्या महिला भगिनी सुद्धा खूप कष्टातनं पुढे नेत असतात. कुठल्याही प्रकारची कधी त्या मागणी करत नाही, काम करत राहतात, कुटुंबाला पुढे नेतात. आणि म्हणूनच आपली कुटुंब व्यवस्था ही व्यवस्थित आहे. आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन आहे, आपल्या मुलांना चांगले संस्कार आहेत. आणि म्हणून आता या साई ज्योती मेडिकल अँड जनरल स्टोअरसाठी मी या ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं. नामदार साहेब हे रायपूरला असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. सत्यजित तांबे हे मुंबईला अधिवेशनला गेल्यामुळं तेही उपस्थित राहू शकले नाही. परंतु माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांचं लवकरच 5-10 मिनिटात त्या ठिकाणी आगमन होणार आहे दुसऱ्या कार्यक्रमांमध्ये. त्यामुळे मी आपल्या ऋतिक आणि रोहित आणि गांडोळे परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देते.